पहिल्यांदा इकडे मी सुकं खोबरं घेतलंय, इकडे ओलं खोबरं घेतलंय. सुकं खोबरं आपल्याला थोडस भाजून घ्यायचंय तेलामध्ये. आलं घेतलंय, लसूण घेतलीय, मिरची घेतलीय, दोन वाटे केलेत कोथिंबीरचे. परत इकडे लसूण, आलं आणि मिरची घेतलीय. ठीक आहे, जे आहे आलं लसणाचं जे वरती लावतो आपण, पापलेटच्या वरती जे मसाला लावणार आहे त्याचं वाटून घेऊया. इकडे तीन मिरच्या घेतल्यात, आलं घेतलीय, लसूण घेतलंय आणि ह्याच्यात मी कोथिंबीर टाकणार आहे. मिरच्या तुम्ही तुमच्या हिशोबाने तिखट कमी जास्त करू शकता. ह्याच्यात मी थोडस अगदी पाणी टाकणार आहे. आता ह्याला वाटून घेऊ. आता तुम्ही बघू शकता मी ह्याच्यात बारीक वाटून घेतलंय. हे आता आपण दुसऱ्या वाटीत काढून घेऊ. हे मी आता दुसऱ्या वाटीत काढून घेतलंय. पहिल्यांदा जसं मी सांगितलेलं, आपण सुकं खोबरं घेतलंय तर आपण अगदी थोडस तेलामध्ये त्याला थोडं भाजून थोडस तेल टाकणार आहे. आपलं तेल सुद्धा तापून झालंय. आता ह्याच्यात आपण सुकं खोबरं टाकणार आहे. गोल्डनिश कलर यायला पाहिजे त्या हिशोबाने आपण त्याला भाजून घ्यायचं. आता आपण बघणार आहे भरीत हे पापलेटच्या आतमध्ये जे मसाला भरणार आहे त्याचं साहित्य. मी ह्याच्यात कोथिंबीर घेतली आहे, परत लसूण घेतलंय, परत तुम्ही तुमच्या हिशोबाने मिरची टाकू शकता. त्याच्यात लसूण घेतलंय, आलं घेतलंय, ओलं खोबरं घेतलंय, ओलं खोबरं टाकल्यानंतर आपण ह्याच्यात सुकं खोबरं टाकणार आहे.
बघितलं ते थंड होईपर्यंत इकडे आपण कोकम जे आहे ते भिजत घालू. ते या कोकम आहे, या वाटीमध्ये थोडस मी पाणी घेतलंय. ह्याच्यात आपण जसं आपल्याला आंबट पाहिजे त्या हिशोबाने आपण कोकम टाकून घेऊ. आपल्याला कोकम यूज नाही करायचंय, त्याचं जे आगोळ बनेल ते आपल्याला यूज करायचंय. त्यामुळे इथे मी जास्त कोकम घेतले. हे आमची गावची कोकम आहे. ह्याला भिजत राहून द्यायचं थोडं 10 ते 15 मिनिटात. हे चांगलं भिजत एकदम सॉफ्ट होतील, मग ते आगोळ जे आहे आपण सारणला यूज करणार आहे. आता तुम्ही बघितलंय जसं आपलं कोकम जे आहे ते पाण्यामध्ये आपण भिजत घातलंय, ते भिजत घातलंय. आणि आता आपण जे वाटण करण्यासाठी जे साहित्य आपण टाकले होते त्याच्यामधलं जे खोबरं आहे ते सुद्धा थंड झालं आहे. तर आपण ते सगळं जे आहे आता वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये अगदी बारीक. चला मग वाटून घे. वाटण जे आहे ते आपलं रेडी झालंय. अगदी बारीक वाटून घेतलंय मी मिक्सरमध्ये. आणि ह्याच्यामध्ये थोडं पाणी यूज करायचं, जास्त पाणी यूज करायचं. आणि आपण कारण बारीक वाटण्यासाठी आपल्याला पाणी तर थोडं ऍड करावंच लागेल. त्यामुळे जे पण पाणी जे आहे ह्याच्यात ते आपण जेव्हा फ्राय करणार मसाल्याला तेव्हा एकदम सुकं करून घ्यायचं आहे. त्यांनी कसं आपलं जे मसाला जे आहे ते थोडस जाडसर पाहिजे, आपल्याला पाण्यासारखं करायचं नाहीये. कारण अगर आपण फ्राय केलं तर ते सगळं जे सारण जे मसाला आहे भरलेलं आपण ते बाहेर येऊ शकतं म्हणून. ओके, चला मग आता आपण हा जो मसाला आहे तो फ्राय करून घेऊ. तर आपलं हे कढई जे आहे ते तापून झाल्यावर आपल्याला ह्याच्यात तेल ऍड करायचं आहे. तेल तापून झालंय. आता आपण ह्याच्यामध्ये आपलं जे मसाला आहे ते आता फ्राय होत आहे. तो पण आपण पापलेटला मसाला लावून घेऊया. तर पापलेटला इकडे मी चांगलं 2 ते 3 धुवून घेतलंय, आतून सुद्धा साफ करून घेतलंय. मी बघू शकता चांगल्या प्रकारे आपल्याला धुवून घ्यायचंय. बघा मग आमचा पापलेट फ्रेश आहे की नाही. चला मग मसाला लावून घेऊया. सगळ्यात अगोदर आपण हे जे हिरवं वाटण केलं होतं हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. ह्याच्यात थोडस हळद टाकायचं आहे. साधारण मी 1/2 चमचा घेतलाय. आगरी कोळी मसाला घेतलाय मी 1 चमचा. रंग येण्यासाठी तुम्ही तुमच्याकडे अगर काश्मीरी मसाला असेल तर तुम्ही काश्मीरी मसाला सुद्धा घेऊ शकता.
ऑप्शनल आहे, तुम्ही हे स्किप सुद्धा करू शकता. इथे मी थोडासा अर्धा चमचा ते अर्धा ते एक चमचा तुम्हाला काश्मीरी मसाला घ्यायचा आहे. मी इकडे गरम मसाला घेतलाय, साधारण अर्धा चमचा घेतलाय. नाही, पाणी टाकलं त्याच्यात. धने पावडर घेतलंय एक चमचा. हे धने मी भाजून थोडेसे घेतलेत, घरी बनवलेले आहे. धने भाजून त्याला वाटून घेतलंय. आणि हा आम्ही घरचा जिरा पावडर घेते. हे सुद्धा मी जिराला चांगलं वाटून त्याला पावडर करून घेतली आहे. तर मी अर्धा चमचा जिरे टाकलंय. घरगुती लाल मसाला टाकलाय अर्धा ते एक चमचा. आणि चवे प्रमाणे मीठ टाकायचं. ठीक आहे, आता आपण काय करायचं, कोकम मसाला टाकून झाल्यानंतर आपण हे कोकम जे आहे हे पाण्यात भिजत घातलेले, तर ह्याला थोडस असं दाबून घ्यायचंय चांगलं पाण्यामध्ये. त्याने आपलं रस जे आहे ते तयार होईल. अगर तुमच्याकडे आगोळ असेल तर तुम्ही अगर तुमच्याकडे आगोळ असेल रेडीमेड तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता. याच्यात मी थोडस अगदी पाणी यूज करते कोकमचं. तुम्ही लिंबू सुद्धा टाकू शकतात. हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून ह्याला लावून घ्यायचं आहे पापलेटला. संपूर्ण पापलेटला आपल्याला लावून घ्यायचं आहे. इकडे आम्ही कट्स करून घेतलेत, तुम्ही सुद्धा हे तुमच्या पापलेटवाल्याकडून मच्छीवाल्याकडून कट करून घेऊ शकतात. त्यांनी काय होतं, आपले जे मसाला जे आहे ते आतमध्ये जातं आणि त्यांनी चवसुद्धा वाढते आपल्या पापलेटाची. चांगलं तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे. आपण दोन प्रकारे पापलेट करू शकतात. अगर तुम्हाला मसाला पापलेट करायचं आहे तर असंच हे लावून तुम्हाला डायरेक्ट फ्राय करावं लागेल. ह्याला आपण पीठ आणि रवा वगैरे नाही लावायचं आहे. अगर तुम्हाला रवा आणि पीठ वगैरे लावायचं असेल तर ह्याच्यामध्ये भरून झाल्यानंतर मसाला लावल्यानंतर ह्याच्यावरतून तुम्हाला पीठ वगैरे लावायचं आहे. ते मी तुम्हाला आता दाखवणारच, तुम्ही तोपर्यंत बघत राहा. हे चांगलं जे आहे मसाला आतमध्ये सुद्धा असं भरून घ्यायचं आहे आपल्याला. शेपटी मध्ये सगळीकडे आपल्याला चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं, ह्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे. तो पण आपलं जे आहे आम्ही जे पापलेटला ह्याचे चांगला मसाला लावून घेतलाय तुम्ही बघू शकतात. ते हे मसाला लावून तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता थोडा वेळ, 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी. ह्याला आपण फ्रीज मध्ये ठेवू. हे आपलं चांगलं वाटण जे आहे ते कूक झालंय चांगल्या प्रकाराने. तर आता ह्याच्यात पण आपण मसाले टाकून घेणार आहे. एक चमचा हळद. इथे मी 1.5 चमचे घरगुती लाल मसाला टाकलाय. 1 चमचा मी आगरी कोळी मसाला टाकला आहे.
अर्धा चमचा जिरा, जिरा पावडर, एक मोठा चमचा, एक मोठा चमचा धने पावडर, आता ह्याच्यात आपण उरलेलं आगोट आपण मसाला उकळेपर्यंत आपल्याला हे थोडा वेळ ठेवून द्यायचं आणि इकडे तुम्हाला चवीप्रमाणे मीठ टाकायचं. लक्षात ठेवायचं आहे आपल्या हिरव्या वाट्यांमध्ये पण आपण मीठ टाकलंय तर त्या हिशोबाने तुम्ही मीठ टाकायचं. तर आता इथे पापलेट कोटिंगसाठी मी साधारण 2 चमचे रवा घेतलाय, तांदळाचं पीठ घेतलंय, घरगुती लाल मसाला घेतलाय, काश्मीरी घेतलंय रंग येण्यासाठी. हे सगळं आपण जे आहे ते मिक्स करून घेऊ. याच्याने काय होतं, जेव्हा आपण मसाला लावतो वरती तर पापलेट जे आहे ते आपले लालसर दिसतात, रंगसुद्धा वरतून चांगला येतो. म्हणून आम्ही इकडे काश्मीरी आणि घरगुती थोडासा लाल मसाला टाकलाय. अगर तुमच्याकडे काश्मीरी नसेल तर तुम्ही थोडासा घरगुती मसाला थोडा अर्धा चमचा जास्त टाकायचा, त्यांनी तुमचा रंगसुद्धा सुंदर येईल. हे आपण कालून झालंय, आपलं सारण सुद्धा थंड झालंय, तर आपण सारण आता पापलेटमध्ये टाकून घेऊ. तर तुम्ही बघू शकता आपले पापलेट जे मॅरिनेट झालंय नीट. आता आपण ह्याच्यातलं सारण जे ते आपण भरून घ्यायचं ह्याच्यात. आता आपल्याला असं ओपन करायचंय आणि ह्याच्यात चांगलं जे आहे हे लावून घ्यायचं. पहिलं चांगलं लावून घ्यायचंय पापलेटला सारण. ऍक्च्युअली रुणूला सारण खूप आवडते, खूप आवडतं खायला. ते चांगलं आपल्याला दाबून घ्यायचंय. पहिलं लावून घेतलं मी आणि आता मी हे सारण ठेवायचंय की लगेच फ्राय करायचंय. आता हे फ्राय करून घेऊ आपण, कारण ऑलरेडी आपलं सारण सुद्धा थंड झालंय, मॅरिनेट झालंय चांगलं. तर आता आपण फ्राय करून. तर हे पापलेट आता आपण भरून घेतलंय, तर ह्याला आपण मसाला लावून दे, पीठ लावून दे. भरलं पण आहे तर आता ह्याला आपण पीठ लावून घेऊ. चांगलं अगदी आपल्याला दाबून दाबून पीठ लावायचंय. हळूच आपल्याला टर्न करायचंय, कारण आपण भरलंय ना पापलेट तर ते बाहेर निघलं नाही पाहिजे. सगळीकडे आपण त्याला लावून घ्यायचंय.
परत ह्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा लावून घ्यायचंय दाबून. हलक्या हाताने दाबायचंय, नाहीतर जे मसाला लागलाय ते निघून जाईल. बघू शकतात आपलं जे पापलेट आहे त्याला चांगल्यापैकी मी पीठ लावून घेतलंय आणि आता हे रेडी झालंय फ्राय करण्यासाठी. आता हे चांगलं आपण पीठ लावून घेतलंय, आता आपलं पापलेट रेडी आहे फ्राय करण्यासाठी. याच्यासाठी तेल जे आहे आपल्याला चांगल्या प्रकारे तापून घ्यायचंय, नाहीतर ही पापलेटची जी स्किन आहे ती निघू शकते बाहेर. म्हणून आपल्याला तेल बघायचंय आधी तापलंय की नाही. आपलं तेल तापून झाल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला हे पापलेट तेलामध्ये सोडायचं. एका बाजूने सूप झालंय तुम्ही बघू शकता, आपल्याला हलका हाताने हे टर्न करून घ्यायचंय. एका हाताने एका साईडने फ्राय झालंय, आता आपल्याला दुसऱ्या बाजूने कुक करायचं. बघितलं तुम्ही किती मस्त क्रिस्पी झालंय आपलं एकदम पापलेट. झालंय आपलं पापलेट, ह्याला हलका हाताने उचलून थोडं साईडला करून घ्यायचंय. तेल थोडं साईडला करून घ्यायचंय, तेल आपलं सगळं निघून जाईल आणि हे तुम्ही तुमच्या सर्विंग प्लेट वरती काढून सर्विंग प्लेट मध्ये काढून घेतलंय तर आता हे रेडी आहे खाण्यासाठी. तर आपलं जे उरलेलं मसाला आहे पापलेटच ते सुद्धा मी कुक करून घेणार आहे, तर ते आपण पापलेट सोबत खाऊ शकता. फिशची प्लेटिंग करतोय आता आपण. आपण कोथिंबीर टाकून घेतली आहे, दोन बाजूला लिंबू ठेवले, आपली प्लेटिंग सुद्धा झाली आहे आणि पापलेट सुद्धा रेडी आहे. मग चला मग पटकन आपण पापलेट खाऊन घ्या. तुम्ही काय बघतात आहे, व्हिडिओ संपला जावा बाजारात आणि पापलेट घेऊन या ताजा ताजा आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा नक्की आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा रेसिपी कशी झाली आहे. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.